महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कोल्हापूर शहर हे प्रेम देणारं शहर आहे. येथे प्रेमळच माणसे राहतात असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी मेघा डोळस यांच्या वसुधा या मराठी चित्रपटाच्या शुभमुहूर्त येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. मेघा डोळस यांच्या वसुधा या मराठी चित्रपटाचा शुभमुहूर्त तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसुधा मराठी चित्रपटाच्या निर्माती लेखिका मेघा डोळस असून निर्माती व्यवस्थापक महेंद्र तुपे व चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप गायकवाड, छायाचित्रण संकलन विनायक जंगम, आदित्य जंगम आहेत. मेघा डोळस यांनी नुकताच फरफट हा मराठी चित्रपट पूर्ण केला असून लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कलानगरी कोल्हापूर येथे मुहूर्त केल्याने चित्रपट कोणत्याही अडथळा न येता पूर्ण होतो असाच मेघा डोळस यांचा विश्वास असल्याचे मत त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो असे म्हणतात, पण मेघा डोळस यांनी आपल्या चित्रपटाच्या निर्मितीमागे आपले पती महेंद्र तुपे यांचे सहकार्य असल्याचे देखील त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी भाषणात सांगितले. वसुधा हा चित्रपट स्त्री हक्क, संघर्ष, उन्नतीची महती सांगते. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मेघा डोळस यांनीच कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थिती अनेक मान्यवर मंडळींनी मेघा डोळस यांना वाढदिवसाच्या तसेच वसुधा या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. सध्या कोरोनाचे सावट असल्याने शासनाने दिलेल्या नियम व अटीचे पालन करून हा कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, कोल्हापूर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.